ब्रेक नंतर महासुगरण मध्ये आपलं स्वागत. आपण बनवणार आहोत बनाना स्मूदी. त्यासाठी काय साहित्य लागतं ते लिहून घ्या. बनाना चॉकलेट स्मूदीसाठी लागणार साहित्य: केळ्याचे तुकडे 1 कप, दूध 1 कप, मेल्ट चॉकलेट 1/2 कप, चॉकलेट आईस्क्रीम 1 स्कूप, आईस्क्रीम सजावटीसाठी व्हॅनिला आयसेस, साखर 1 टेबलस्पून. बनाना स्मूदीची इथे सगळी तयारी झालेली आहे आणि कोमल इथे काहीतरी स्पेशल इन्ग्रेडियंट्स मला दिसतात जे माझे स्वतःचे खूप फेवरेट आहेत. तर हे जो एक्झॅक्टली काय रूप असणार या स्मूदीचं? वैसे तो हम लोग बनाना स्मूदी बनाने जा रहे थे, पर प्राची मुझे पता चला कि तुम्हें आइसक्रीम और चॉकलेट बहुत ज्यादा पसंद है. बहुत ज्यादा. इसलिए मैंने बनाना चॉकलेट स्मूदी बनाना. सबका फेवरेट होता है. पण लहान मुलांना सुद्धा हे खूप आवडेल. क्रीम अँड रेन्स हे कॉम्बिनेशन सुद्धा बऱ्याच लोकांना आवडतं. तर हे स्मूदी मध्ये का नाही म्हणून कोमलने असा विचार केला असेल की स्मूदी मध्ये आपण आईस्क्रीम टाकून त्याला आणखी नाही आम्ही बनूया. सो आपण लेट्स स्टार्ट. काय करतो? सबसे पहिले हम लोग लेंगे बनाना. एक बनाना एक ले सकते, दो ले सकते हैं. अच्छा. जितना हमें चाहिए. उसके बाद हम लोगों ने चॉकलेट को मेल्ट करके ओवन में मेल्ट किया चॉकलेट को, वो डालेंगे. हल्कस दूध टाकून आपण मायक्रोवेव मध्ये त्याला 2 मिनिटं गरम केले आणि चॉकलेट वितळवून घेतलेलं आहे. उसके बाद हम डालेंगे आईस्क्रीम चॉकलेट फ्लेवर का. एसेंस डालेंगे, वैनिला एसेंस है. शुगर. अगर हम लोग इसमें शुगर नहीं भी डालते तो भी चलेगा, बिकॉज ऑलरेडी ये स्वीट हो गया है, पर फिर भी हम लोग थोड़ा. बराबर. म्हणजे केळ्याचा स्वतःचा एक स्वीटनेस आहे, आईस्क्रीम मध्ये पण गोडवा असतो. जर साखर अवॉइड करायची असेल तर ती आपण अवॉइड करू शकतो. थोडासा दूध घालेंगे. ह्याला स्मूदी म्हणा, ह्याला मिल्कशेक म्हणा, काही म्हणा, हे लागणार आहे यमीच. दॅट्स इट. नाईस. ग्राइंड कर लेंगे. आपण चर्न करून घेऊया आणि लगेच सर्व करूया. पण त्याच्या आधी कोमल मला सांग की मला एक मराठी चित्रपट सृष्टी किंवा मराठी रंगभूमीचा एखादा कलाकार असेल किंवा गुजराती कलाकार असेल त्याच्या मागे मला एक समान दुवा दिसतो, तो म्हणजे रंगभूमीचा म्हणजे नाटकाचा. तर तुझी तशी काय पार्श्वभूमी आहे का? वैसे तो प्राची बोल रही है, मुझे ज्यादा समझ में नहीं आ रहा है मराठी, पर मैं इतना समझ गई कि आप ड्रामा के बारे में बोल रहे हो. जी प्राची, मैंने प्ले किया हुआ है. सबसे पहले मैंने प्ले किया था एक हनीमून चालीसा जो कॉमेडी प्ले था. हाँ. और वापस मैं एक दूसरा प्ले करने जा रही हूँ जो हिंदी प्ले है. ओके. मैं जानती हूँ कि अभी आपने एक नई नए पायदान पर आप पहुँची है. आप फिल्म्स करना चाहती है, उसमें और आगे बढ़ना चाहती है. लेकिन अगर मैं आपको पूछूं कि सीरियल आपने किए हैं, वीडियो एल्बम्स किए हैं आपने, थिएटर भी किया है और भी फिल्म्स भी कर रही है और आगे भी बढ़ना चाहती है, लेकिन इन चारों माध्यमों से आपका फेवरेट कौन सा माध्यम? सी, आई एम अ एक्ट्रेस, तो मुझे हर चीज़ करने में बहुत ज़्यादा मज़ा आता है. जैसे कि मैं म्यूज़िक वीडियो करती हूँ तो बहुत अच्छे अच्छे लोकेशनों में हमें जाना पड़ता है, शूट करना पड़ता है, अच्छे अच्छे कॉस्ट्यूम मिलते हैं. सो उसका एक अलग मज़ा है. जब हम स्टेज करते हैं तो डायलॉग से खेलना रहता है आर्टिस्टों के साथ, तो एक्टिंग बेस के लिए प्ले करना बहुत ज़्यादा अच्छा लगता है. और फिल्म की तो बात ही अलग है. और काफ़ी ज़्यादा मैंने एड शूट भी किया है, तो वो क्या एक वीक ही होता है, एक दिन में शूट हो गया एड का तो जल्दी फ्री हो गए, तो उसका भी एक अलग ही मज़ा है. तो एज एन एक्टर मैं हर चीज़ को इन्जॉय करती हूँ, चाहे एड हो, चाहे म्यूजिक वीडियो हो, चाहे प्ले हो, या चाहे फिल्म हो, या चाहे सीरियल हो. एक कलाकार म्हणून जेव्हा तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असतं, स्वतःला घडवायचं असतं, तेव्हा प्रत्येक माध्यमात तुम्हाला काम करणं गरजेचं असतं. याचं स्मृतिमंत उदाहरण म्हणजे कोमल आहे. तिने सुद्धा या प्रत्येक माध्यमांचा वापर परिपूर्ण केला आहे आणि अजून सुद्धा करते आहे. तिच्यासमोर मोठं आव्हान आहे, तिला तिचं स्वप्न साकारायचं आहे आणि आता इथून पुढचा प्रवाससुद्धा तितकाच एन्जॉयबल त्याचबरोबर स्ट्रगलचा असणार आहे हे तुला माहिती आहे. हा पुढे कसा जाईल हे आपण सगळे बघणार आहोत. पण त्याआधी इथे जे आईस्क्रीम आहे ते आता मेल्ट होत आहे, आपण जास्त वेळ थांबू शकत नाही आहे. ह्याला आम्ही चर्न करून घेतोय, तुम्ही बघा ह्याचा झटपट रिकॅप. प्रथम मिक्सरच्या जारमध्ये केळ्याचे तुकडे, मेल्ट चॉकलेट, आईस्क्रीम, व्हॅनिला एसेन्स, साखर आणि दूध घालून हे मिश्रण बारीक वाटून घ्या. अशा प्रकारे बनाना चॉकलेट स्मूदी तयार.
प्राची रेडी है हमारा बनाना चॉकलेट स्मूदी। वाह म्हणजे आपण आधी म्हटलं होतं बनाना स्मूदी पण एक सरप्राईज इन्ग्रेडिएंट आपण घातलंय ते म्हणजे चॉकलेट आणि चॉकलेट आईस्क्रीम सुद्धा। बरं पण इथे गार्निश कशाने केलं? ये चॉकलेट को ये किया हुआ है। सुपर्ब, खूप सुंदर लागतंय। आपण थोडंसं चॉकलेट ग्रॅन्युअल्स आपण याच्यात घातलेले आहेत त्याच्यामुळे आपण डेकोरेट केले, गार्निश केले। आईस्क्रीम तर आहेच, इसके ऊपर हम लोग वेनिला आईस्क्रीम मैंने डाला है और ऊपर चॉकलेट ये करके डाला है, ग्रेट करके डाला है, ग्रेट करके डाला। ग्रेट लग रहा है, बहुत ही यमिलिशियस है। मेरे ख्याल से बच्चों से लेके बूढ़ों तक सबको ये पसंद आएगा, ज्यादा पसंद। लेकिन समर स्पेशल अगर हम कूलर कहें तो उसमें ये इंक्लूड होगा, लेकिन ऑल सीजन, बिकॉज नाउ रेनी सीजन में, बिकॉज आइसक्रीम और चॉकलेट ऐसी चीज है कि वो हर सीजन में खा सकते हैं और वो सबकी फेवरेट होती है। सुपर सुपर। पहला पदार्थ आपण जो बघितला तो हेल्दी ज्यूस होता, हे हेल्दी पण आहे आणि थोडंसं याच्यामध्ये चॉकलेट आईस्क्रीम असल्यामुळे हे किड स्पेशल सुद्धा होऊन जातं। पुढचा पदार्थ कोणता आहे? नेक्स्ट रेसिपी हम लोग रशियन सलाड बनाएंगे जो बहुत ही क्विकी बन जाएगा। अरे वाह, आजचे सगळेच पदार्थ जे आहेत ते झटपट आहेत। पुढच्या पदार्थाची आम्ही तयारी करून घेतोय, पण तुम्ही घ्या इथे छोटासा ब्रेक। पाहत रहा महासुग्रण।